हॅलो माईक शेख हॅलो माईक शेख डी जे रॉनी आपल्यासोबत आहे आपली टीम रेडी आहे ऑनफील्ड आमपास सज्ज झालात पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडे लक्ष वेधतोय मी त्या लेमन काजगाव लक्षसुद्धा करण मॅचचा पहिला बॉल टाकला जाईल टाईम आम्ही मॅच करतो आहे विद इन ट्वेंटी मिनिट्स तुम्हाला चार षटकं मैदानावरती टाकायची आहेत आणि जर चार षटकं तुम्ही जास्त घेत घेता पाचवं षटक ज्यावेळी सुरू होईल थर्टीआर्ट सर्कलच्या बाहेर तुम्हाला या ठिकाणी काही फिल्डिंगच्या माध्यमातून पाबंदी दिली जाईल फक्त चार खेळाडू तुम्ही त्या ठिकाणी थर्टीआर्ट सर्कलच्या बाहेर ठेवू शकता टाईम मॅच केलं जाईल वीस मिनटं चार ओव्हरसाठी या ऐकूयात आवाज कॉमनची बॉक्समध्ये आज पहिल्यांदाच बदलापुरात संदीपजी पाटील सर आवाज मुरबीचा आवाज रायगडचा हॅलो थँक्यू मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक दोन हजार चोवीस आलेल्या सर्व क्रीडा रेषिकांचे हार्दिक स्वागत आजच्या दिवसातील हा पहिला सामना मोर्या इलेवन धारोल त्यांच्या अखेन्स आपण पाहतो श्रीगणेश मिताली इलेव्हन कासगाव दोन संघांमधली पहिली लढत टॉस जिंकल्यानंतर इथे क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय मात्र कासगाव संघाने स्वीकारलाय आहे त्यासाठी आव्हान दिलाय धारोल संघाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो परंतु इथे मात्र पहिल्या षटकाला प्रारंभ झालाय पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला आहे टॉट येतोय करणचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने इथे खेळण्याचा प्रयत्न केला आहे पण दिशेने मात्र चेंडू ट्रॅवल होत आहे तत्पूर्वी मात्र एक सिंगल प्राप्त होते फलंदाज कवी सेंडे याच्या माध्यमातून तर पाहूया ते चांगल्या पद्धतीचा सा सामना होईल शंका नाही आहे कारण मोर्या इलेवन धारोल म्हटलं तर आदिवासी समाजातील हा संघ आणि या मैदानामध्ये आता इथे उतरला आहे चांगला प्रयत्न करण्याचा खेल करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील या शंका नाही आहे कारण ओपन देखील त्यांनी दे सांगितलं होतं की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळणं हे देखील भाग्य आहे चांगल्या पद्धतीचा खेळ इथे मात्र राहणार शंका नाही आहे परंतु त्यांच्या अगेन्स्ट देखील कासगाव संघ त्यास ताकदीनिशी मात्र मैदानामध्ये आलाय फिरून गेल्याचा प्रयत्न होता इथे मात्र एज लागते चांगला झेल मात्र विकेट किपर कोणती चूक करत नाहीये पहिले विकेट सारे यार समल मैदानी रंगणार आमचे मयूर दादा नी चषक ठेवलाय बदलापूर गावान आमचे मयूर दादा नी चषक ठेवलाय बदलापूर गावान आमचे मयूर दादा नी चषक ठेवलाय बदलापूर गावान आमचे मयूर दादा अतिशय चांगली सुरुवात संदीप सर आपल्याला पाहायला मिळते यासाठीच तर करण लहानेला ओळखलं जातं स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक देखील खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं अगदी विविध विभागामध्ये जाऊन या बदलापूरच्या क्रिकेटमध्ये आरफ असेल करण धुळे असेल करण लहाणे असेल या सगळ्यांनी नेहमीच बदलापूरचं नाव भरपूर उंचावरती नेऊन ठेवलं आहे आणि बदलापूरच्या गोलंदाजीतली एक ताकद आपण म्हणूयात करण लहाणे सध्या संदीपचा बॉलिंग करतोय नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचा मारा ओंकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आणि त्यानुषंगाने मात्र जो नाव आहे त्या नावाला साजेशी कामगिरी या गोलंदाजच्या माध्यमातून ते मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होते विकेट किपर अतिशय चांगल्या पद्धतीने इथे चेंडू गॅदर करतोय धाव नाही आहे निर्धाव चेंडू आला आहे पका पहिला चेंडू डॉट आल्यानंतर एक सिंगल घेतली आहे आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी ती खरणच्या माध्यमातून पाहायला मिळते यस क्या बात आहे जबरदस्त अप्रतिम मॅग्नेफिसिंट गोलंदाजी पहिला षटक इथे यशस्वीरित्या षटक नक्कीच ओमकार मी म्हणेन कारण या षटकामध्ये फक्त दहावं आले ती एक आणि एक कडे बाद सर आज तुम्ही पहिल्यांदा बदलापुरात आलात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक सुरुवात तिसरा दिवस या स्पर्धेचा आज तुम्ही एक घटक होता एक प्रश्न विचारायला आवडेल सर रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक स्पर्धा होतात जवळजवळ बारा तेरा बाईकची स्पर्धा तुम्ही स्वतः भरवता मोठ्या मोठ्या आयोजनाचे तुम्ही भाग असता आज बदलापुरात आल्यानंतर स्वर्गीय जगन्नास्मृती क्रीडांग नगरी तुम्हाला कशाप्रकारे वाटते काय फील येतो इकडे आल्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर कर नक्कीच कारण मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही आहे आणि प्रत्यक्षात स्पर्धेला विजिट दिल्याशिवाय स्पर्धेचा स्टँडर्ड समजत नाही आहे कारण या स्पर्धेची चर्चा एवढी होती की नेहमीच रायगडमध्ये देखील या स्पर्धेची आवर्जून आम्ही देखील तुमच्या माध्यमातून चर्चा करत असायचो परंतु आज भाग्य आहे आम्हाला लाभलं आहे एक खास तुमच्या माध्यमातून आणि मच्छिंद्र सरांच्या माध्यमातून की सर तुम्ही नक्कीच एक विजिट द्या स्पर्धेमध्ये एक दिवस तुम्ही द्या विजिट शेड्यूलमधून तुमच्या विनंतीला मान दिला आणि इथे आल्यानंतर खरोखरच कळलं आहे की स्पर्धेचा स्टँडर्ड काय स्पर्धेचा दर्जा काय जे नाव आम्ही ऐकत होतो परंतु प्रत्यक्षात आल्यानंतर इथे एक वेगळा फील खरोखरच एक इंटरनॅशनल असं वाटतं आहे की आपण कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा कवर करतो आहे की काय खरोखरच पूर्ण श्रेय मात्र युवा उद्योजक सन्माननीय श्री मयूर जगन्नाथ पिसेकर सर आणि त्याचबरोबर श्री प्रतीक जगन्नाथ पिसेकर सर यांनाच जाईल मेहनतीने साम्राज्य उभं केल्यानंतर त्याच यश हे वेगळंच असतं नक्कीच दिवस आहे आपल्याकडे दिवसभर ही चर्चा होत राहील थोडासा रिदममध्ये देखील आम्हाला येण्यास थोडासा विलंब लागेल परंतु जसजसा व वेल निघून जाईल तस तसा मात्र या स्पर्धेला नक्कीच मजा येईल मचिंद्र सर असल्यानंतर वे विषयच नाही आहे आणि ओंकार देखील आहे तर पुन्हा एकदा होल्या मॅचकडे स इथे मात्र हा चेंडू थोडा बाहेर निघतो आहे पंच वलतायत आमच्याकडे अवंतरचा इशारा नक्कीच आला आहे आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धावेमध्ये भर होतो आहे धावसंख्या जाऊन पोचते आहे ती तीनवरती राहुल भुईर इथे आहेत स्कोरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं देखील कुणाल कुणाल सॉरी कुणाल आहे तर इथे मात्र चांगला चेंडू होता व्हाईट आल्यानंतर मात्र थोडासा आतमध्ये घेतो आहे फलंदाजांवरती वर्चस्व आहे सध्याच्या घडीला या दोन षटकांमध्ये परंतु सध्या जर पॉवर प्लेमध्ये तुम्ही खेळता तर पावर प्लेमध्ये गोलंदाजांवरती

जबरदस्त सुंदर असं शॉर्ट सिलेक्शन होत फलंदाज जितेंदरचं चार चेंडू नक्कीच त्याने फेस केले परंतु हा चौकार आलाय चौथ्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा राज तर हा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला पिड ऑन पूर्णपणे क्लिअर केला जातोय येतोय हा चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्येला आता वेग आलाय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अकरावरती वरती नक्कीच गरज होतं कारण करण लहाणेनं डॉमिनेट केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स काढले एकच धाव खर्च केली होती त्यामुळे टीमला संजीवनी देण्याचं काम करणं कोणाला तरी गरजेचं होतं जीवाचा रान करून जीवाच्या आकांत्यांना खऱ्या आयुष्याची लढाई लढणारा हा सगळा आदिवासी समाज आणि त्यातूनच त्या समाजाला क्रिकेटच्या पटलावरती नाव देणारं गाव आणि त्याचं नाव लिटिल स्टार धारोळ आणि लिटिल स्टार धारोळ फाईट नाही करणार तर मग कोण करणार लगातार दोन बोल दोन चार आलात नक्कीच आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद दोन चौकार आल्यानंतर त्या फलंदाजावरती काबू करणं गरजेचं होतं ते ओळखलं राजने आणि इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि इनसाइड एज लागून मात्र चेंडू डायरेक्ट एस्टँडवरती आदळतोय आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय जितेंद्र, जितेंद्र।, जितेंद्र। या संख्या आपण पाहतोय अकरा अकरावरती दोन हॅलो या षटकातील हा शेवटचा एक चेंडू बाकी आहे इथे मात्र मानायचा प्रयत्न आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू येतोय मग ओमकार जर विचार केला तर दोन चौकार आले त्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाजाने वर्चस्व पाहिलं ते फलंदाजांवरती कारण शेवटचे दोन चेंडू लगातार निर्धाव फेकले गेलेत आणि इथे मात्र जर विचार केला तर तब्बल दोन षटकांनंतर धावपलकावरती धबा आहे त्या अकरा धावा या षटकामध्ये दहा धावा खर्च करतोय तो फ गोलंदाज राजपूर तिसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ होतो आहे पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाचा वापर मात्र इथे केला जातो आहे करण लहाणे ज्याच्या माध्यमातून पहिला षटका मी पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च करतो आहे पॉवर प्लेच्यामध्ये आणि एक विकेट देखील त्याने प्राप्त केली होती आता त्याच गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा इथे केला जातो आहे करण लहाणेच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आहे तब्बल दोन तारखेपासून या स्पर्धेला प्रारंभ दहा तारखेचा शेवट नाही खरोखरच चर्चेत असलेली ही स्पर्धा आहे महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची स्पर्धा म्हटलं तरी वावगत ठरणार नाही आहे कारण मैदानं बरीच पाहिलेली आहेत मचिंद्र पाटील सर आपण परंतु असा मैदान शक्य ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेच कमी पाहायला पाहिजे कमी नाही तर असे नाहीच आहेत रायगड आणण्याचा विचार केला तर अशी मैदानं नाहीच आहे गौरव सर आणि खरोखरच जेवढं कौतुक करावं हो, तेवढं कमी आहे आणि ते आल्यानंतर माहिती पडतं खरोखरच यूट्यूबच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहतोय त्यावेळेला निश्चित समजतं आहे परंतु प्रत्यक्षात आल्यानंतर मात्र काय इथे साम्राज्य उभं केलं आहे ते खरोखरच देखणं साम्राज्य आहे इथे मात्र तिसरा षटक आपण पाहतो आहे कारण लहाण्याच्या माध्यमातून दोन धाबा मात्र इथे कंप्लीट होत आहेत दोन धाब्यांशी मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती तेरावरती चांगला फटका होता कवीचा इथे मात्र थोडासा फंबल होतो आहे तर दरम्यान त्याचा फायदा मात्र उचलला जातो आहे दोन धाबा इथे कम्प्लीट केल्या जातात कवी संडेच्या माध्यमातून आणि या दोन धावींशी मात्र संख्या जाऊन पोचते ती पंधरावरती पंधरा धाबा धाव प्रकार आपण पाहतो आहे थोडासा फील्डमध्ये कुठेतरी चर्चेचा विषय करण लहान आहे पॉल इन एंडकडून राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू होता, yes, uh, आ, होता। शे शे दाट दाट या स मस्त चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो आहे कारण तोटा जवळ फेकलेला चेंडू होता निश्चितच फलंदाज देखील प्रायूचा मध्ये अयशस्वी ठरला आहे इथे मात्र निर्धाव चेंडू आला आहे डॉटवरती डॉट म्हणजे थोडासा कुठेतरी मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं आहे या धारोल संघाला आत्तापर्यंत तो कासगाव संघाने इथे मात्र कवर पॉईंटमध्ये मा चेंडू ठेवावलं होतं आहे डीपमध्ये प्रोटेक्शन क्षेत्राक्षर गेला आहे दूरवरून तत्पूर्वी मात्र दोन धावा इथे कम्प्लीट होत आहेत या दोन धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल सतरावरती सतरा धावा धावपालकावरती कवी आणि त्याचबरोबर सुशील ही जोडी मैदानामध्ये मा आहे सात चेंडू खेळत असताना आठ धाबांचं योगदान आत्तापर्यंत कवीने दिलं आहे एका चेंडूचा सामना मात्र सुशीलने केला आहे कोणती धाव नाही आहे पण तेवढ्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण लाहाण्याच्या माध्यमातून आपण पाहतोय रिवर्स केल्याचा प्रयत्न होता अफील होते हाईट फॅक्टर नक्कीच दाखवला जातो इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय थोडासा फलंदाजाची देखील गोलंदाज इथे चाचपणी करतोय की हे हे वैशिष्ट्य आहे येस निश्चित खरं बॉलर मात्र यस की स्वतः गोलंदाज थोडासा पंचांच्या समोर आला आहे आणि एस जेव्हा असे चित्र असतं त्यावेळेला देखील संभ्रमात असतात मग वेळेला पर्याय नाही आहे आणि निश्चित ते दाखवलं आहे पंचांनी देखील चांगलं आहे ते भूमिका पंचांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आहे हो लोअर फुलटॉस होता कलाईचा वापर केला गेला आहे द कार्पेट शॉर्ट मिड मिडबिकेटमध्ये दरम्यान दुसरी धाबेचा प्रयत्न इथे मात्र अंगलट आलाय रनॉटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बात दडपण मात्र या मोरिया एलेवन धारोल संघावरती आपल्याला पाहायला मिळते कारण साची सरासरी निश्चित पाहायला गेली तर सध्याच्या घडीला ही साहजसी कामगिरी उत्कृष्ट नाही आहे पण आता मात्र कुठेतरी दोन षटकांचा अजून खेल बाकी आहे आणि या दोन षटकांमध्ये आता मोरिया इलेवन धारोल संघाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील मोठे फटके येणं गरजेचं असेल पाण्याची मागणी मैदानामध्ये त्यांनामध्ये घेऊन जा तर गोलंदाज कारण लहाण्याचा जो स्फेल पाहिला आपण तो अप्रतिम होता कारण दोन षटकं त्याने फेस केले आणि दोन षटकांमध्ये फक्त आठ धबा खर्च करतो आहे आणि एक विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिला आहे म्हणजे क एक वेदकतापूर्वक गोलंदाजी नक्कीच मी म्हणे त्याच्या नक्कीच साथ देखील दिला आहे तो दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगला प्रयत्न राज भिंडेचा राहिला आहे त्याने देखील चांगला प्रयत्न केला आहे परंतु तिसरा षटक देखील एक कमबॅक uh, देणार आपल्याला पाहायला मिळाला तो करणचा आता मात्र कवी आणि नवीन फलंदाज आला आहे तो योगेश या दोन फलंदाजानं मात्र चांगला प्रयत्न करावा लागेल नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस आणि कंपल्सरी दोन्ही टीमला इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करायचा हा ऑफिशियल कॉल जय दाडोब कळम आणि सिद्धिविनायक आपटी हा फर्स्ट अँड ऑफिशियल कॉल आहे इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टनला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे ज्या टीमचा संघनायक उपस्थित नसेल त्या टीमला दिली जाईल दोन बॉलची पॅनल्टी जे मागच्या दोन दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहिलं आहे आणि दोन टीम्स आहेत ज्यांना पॅनल्टी आत्तापर्यंत लागली आहे लट रिपोर्टिंगमुळे हो त्यामुळे सगळ्या टीम्सनं आज वेळेवरती या चौदा मॅचच्या शेड्यूलला आपल्याला वेळेवरती कव्हर करायचा आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल इथनं आपण पाहताय मयूर ग्रुप वतीनं मयुरदा प्रतीक दादा स्वप्नांना साकार झालेली मानाची सन्मानाची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा जवळ ऐकूयात रायगडाचा थँक्यू तर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज येतोय तो भावेश लहाने तीन षटकामध्ये अठरा दहा सहाची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आता मात्र दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आता मात्र या उर्वरित दोन षटकांमध्ये निश्चित चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं असेल ते समोर संघाला कारण आतापर्यंत श्री गणेश मिताली इलेव्हन कासगाव संघ हा थोडासा वरचड आहे या तीन षटकांमध्ये सध्याच्या घडीला यस इथे मात्र मोठा फटका आहे यस लॉंगॉनच्या आलाय हा एक बिग षटकार येतोय योगेश अजिबले अजिबलेच्या माध्यमातून हा षटकार आला म्हणजे आल्या आल्या षटकार ठोकतोय तो फलंदाज सहाने आपला वैयक्तिक खातं ओपन करतोय ते वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच योगेश इथे मात्र चांगला चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो आहे वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे निश्चित निर्धावाला आहे धावसंख्या स्थिर आहे ती तब्बल तेवीसवरती ट्वेंटी थ्री रन्स तेवीस धावा धाव पहिला षटका इथे चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर लगेचच थोडासा कमबॅक भावेश देण्याचा प्रयत्न करतोय चोवीस ना इथे मात्र थोडासा बाहेर निघतोय आणि चेंडू देखील आउटसाईड ऑफ स्टॉम हो बाहेर आलाय आणि निश्चित पंचांच्या माध्यमातून अवंतरचा इशारा आलाय अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे आणि एक एका दावेने मात्र डाव संख्या पंचवीस वरती जाऊन yes, पोहोचते yes, yes. तर आपण एका बाजूला गौरव सावंत आणि त्यांच्या टीमकडनं टेलिकास्ट ऑनलाईन वरती तर पाहतातच आहे तर दुसऱ्या बाजूला चॅनल नंबर नाईन्टी सिक्स स्टार केबल नेटवर्क राजाबाई महेश बुराडे लाईव्ह सिटी अगदी आपण पाहताय मुंबई नवी मुंबई पनवेल उरण खोपोली कर्जत खोपोली कर्जत नेरळ कासगाव गोरेगाव शहापूर नाशिक आणि सोबतीनं संभाजीनगर मालेगाव अशा ठिकाणी आपण हे सगळं टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय सेवन स्टार केबल नेटवर्कवरती चॅनल नंबर नाईंटी सिक्सला अगदी पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेचं प्रसारण देखील करण्यात येतं म्हणजे आज या स्पर्धेला अजून चार चांद लावण्याचं काम करण्यात आलाय सेव्हन स्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करू प्रतीकजी पिसेकर मयूरजी पिसेकर यांच्या वतीनं आणि जव्यात पुन्हा एकदा मैदानावरती जिकडे मॅच रंगती लिटल स्टार धारोल्ड त्यांच्या विरुद्ध टीम मिताली पण कासगाव पुन्हा एकदा भावेश सौसली देणारा चेंडू होता जास्त बाउंस होत आहे पंच निश्चित या चेंडूला दंडित करतात आणि वाईटचा आला अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक दाबा आहे एका धाबेने मात्र धाव संख्या ट्वेंटी सेवन सत्तावीस धाबा सत्तावीस धाबा धाव योगेश आणि कवी दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र सिंगल तर प्राप्त केली आहे एक ताव मात्र निश्चित आली आहे ती कवी सिंडीच्या माध्यमातून एका धाबेनिशी मात्र धावसंख्या मारते मारतीय अठ्ठावीसवरती जाऊन पोहोचते षटकार आल्यानंतर मात्र भावेशने देखील कुठेतरी नियंत्रण पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत ते अवंतर देखील दोन चेंडू फेकले गेलेत बात आहे इथे मात्र चांगला फटका होता कवरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता डीपमध्ये प्रोटेक्शन मिळतं आहे दरम्यान एकच धाव मिळेल एका धावीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते आहे ती एकोणतीसवरती ट्वेंटी नाईन कोणतीच तवा तवपाल ते आपण पाहतोय भावेश लहान आहे आतापर्यंत पाच चेंडू इथे फे, फेकतोय क्या बात आहे जबरदस्त थोडासा स्लोअर होता चेंज ऑफ फेस गती परिवर्तन निश्चित चेंडू पडल्यानंतर मात्र आत्म दे आलाय कवी देखील इथे थोडासा संभ्रमात आला होता निश्चित हा निर्धाव आहे धावसंख्या आता चार षटकानंतर एकोणतीसवरती आपण पाहतोय शेवटचा एक षटक बाकी या षटकामध्ये धावा आले त्या अकरा धावा कोणती सफलता नाहीये अकरा धावा आपण या षटकामध्ये नक्कीच पाहिल्यात एकोणतीस धावा धावपालकावरती चार षटकानंतर आता मात्र शेवटचा एक षटक बाकी आहे म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये देखील पंधरा सोळा धावा घेण्याचा प्रयत्न निश्चित करावा लागेल तो धारोल संघाला जास्त पण कमी नाही आहे आणि चार षटकांसाठी नक्कीच जो आम्ही वेल दिला होता त्यापेक्षा कमी या संघाने घेतला अठरा मिनटामध्ये चार षटक संपले कारण हा प्रत्येक संघासाठी नियम आहे तर टायमिंग लक्षात ठेवूनच तुम्हाला मैदानामध्ये खेल करायचा आहे याची नोंद घ्यास इथे मात्र एकोणतीस धावा आहेत शेवटचा आता षटकाला प्रारंभ होतो आहे हनामारीचा षटक आपण नेहमीच म्हणतो अटॅकिंग षटक स्लॉगोरचा षटक आहे या षटकामध्ये नक्कीच नेहमीच फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळत असतात परंतु पाहूया राज लहान आहे इथे मात्र तपा उसली देणारा चेंडू होता कवरच्या दिशेने मात्र डीपमध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट केली गेले दोन धाबा इथे कंप्लीट होतात दोन धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोचते ती एकतीसवरती एकतीस धाबा तीन बाद एकतीस शेवटचा षटक राज लहान आहे धारोज संघाकडून मात्र इथे फलंदाज आपण पाहतोय योगेश आगीवले आणि त्याच्या बरोबर कवी याला पाहतोय लागते चांगला छेल टिपला गेलाय मस्त जबरदस्त इथे कॅच टिपली गेली आहे जेश टेंबे अच्छा माध्यमातून आहे कॅच आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद गाई तुझा तो जो झालेला गायक आहे इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आहे तो सुनील सुनील शेंडे गोलंदाज राज लहाने पुन्हा एकदा राईटाम ओव्हर द विकेटने आणि इथे मात्र यस फलंदाज मात्र बाद घोषित केलाय आहे पंचांनी रनर्सच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला आहे इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो नरेश नरेश शेंडे राज लहान मात्र चांगला प्रयत्न करतोय इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे करण झेलवरती आलाय आणि झेल टिपला गेलाय क्या बात आहे जबरदस्त झेल इथे टिपला गेलाय करणच्या माध्यमातून धाव संख्येचा विचार केला तर सहसा जी धाव संख्या हवी आहे ती पाहायला मिळत नाहीये कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच धारोज संघ अगेन्स्ट खेळत असताना कासगाव संघाचं राहिलं आहे गोलंदाज राश राहण्याचा हा पुढचा चेंडू राईट द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र एक धाव ते निश्चित पंचानी दर्शवली आहे पूर्णपणे क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा संपर्क साधा नक्कीच एक धाव नक्कीच तिथे पूर्ण झाली आहे एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोचली आहे ती बत्तीस वरती थर्टी टू बत्तीस धाव आहे राजला शेवटचा चेंडू आहे या पहिल्या सत्रातील फलंदाज समोर आपण पाहतोय कबी सेंडे आला जो सला मिळाला आलाय अकरा चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलाय दहा धावांचं योगदान दिलंय निश्चित थोडीशी नरेशा ऐकलाय नरेश सॉरी तर इथे मात्र तो देखील फलंदाज बाद होतोय राज लहानेला अजून एक विकेट मिळाली आहे पहा या षटकामध्ये फक्त तीन दावा खर्च केल्यात आणि तीन फलंदाज राज लहाने पा, प्राप्त केले आहेत बत्तीस वरती सात गडी तंबूच्या आश्रयाला पहिल्या सतराचा खेळ इथे संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना मोरिया इलेवन धारोल संघ जाऊन पोचलाय बत्तीस वरती ते लक्ष्य आहे श्री गणेश मित्ताली इलेव्हन कासगाव संघासमोर टॉस टाइम फेकीचा कौल केला जाईल हॅलो कॅप्टन दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झालं स्वागत आहे आपलं थोड्याच वेळात आपण करतोय टॉस कॉईन इंट्रोड्यूस करू आपण दोन्ही कॅप्टनला आणि या मॅचचा टॉस केला जाईल अनिकेत आम्हाला माहिती देतील चलो आपण आपल्या अंकलेशभच्या शुभ असतं एकटे टॉस करतोय अनिकेत कुलकर्णी देखील आपल्याला जॉईन होतील दोन्ही कॅप्टन या स्वागत आहे आपलं एका बाजूला टीम आपटी आणि कॅप्टन दोन्ही उपस्थित झालात कॉईन तुम्हाला दाखवतं एका बाजूला प्रतीक आहे एका बाजूला मयूर आहे पाच ओव्हरची मॅच आहे मॅच बरोबरी सुटली सुपर ओव्हर बिमर रनआउट वाईट बॉल बाउंड्री चेक या गोष्टींसाठी तुमच्याकडे पर इनिंग एक डी आर एस आहे सक्सेस झाला तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता एकदा क सफल झाला तुम्हाला ऑनफिल्ड अम्पायर डिसिजनवरती गेम प्ले करावा लागेल कॉईन आपण स्पिन करतो आहे आणि बॉल कधीही हरवला शेवटपर्यंत नवा बॉल आहे तर या मान्यवरांना विनंती आपण सेंटरला कॉल करतील कॅप्टन या ठिकाणी अपटीच मयुरुद्ध असं कॉल आणि आलं प्रतीक तर टॉस जिंकला नाही नाही का आम्ही प्रथम बॅटिंग करू कारण की फर्स्ट बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याचबरोबर आमच्याकडे बॉलिंग अटॅकसुद्धा आहे चांगला तेवढा डावा डिफेंड करण्यासाठी पहिली अशी टीम आहे अगदी या कालच्या दोन आणि आजच्या दिवसातील एक मॅच झाली आहे की ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आहे काय निर्णय अगदी महत्त्वाचा जशाप्रकारे तू म्हणाला की बॅटिंग चांगली आहे बॉलिंगवरती अगदी आम्ही बिलीव करतो बट काय एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं पहिल्या बाबा बॅटिंग करताना माइंडसेट काय असतं बॅटिंग करताना एवढंच की म्हणजे बॉलरसाठी जेवढा धावा करता येतील तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि बॅट्समन पण आहेत तसे आमच्या टीममध्ये खेळणारे चांगले अगदी आपण नेहमीचं ना माती आणि शेनानं बनलेला विकेटमध्ये खेळतो आज या विकेटमध्ये ग्रास देखील लदर बॉल फायरी विकेट आहे जिथे भरपूर वेगानं अगदी आज, आज मदत मी त्या बॉलर्सला काय वाटतं की पहिल्या डावात बॅटिंग करताना काय टार्गेट सेट व्हावं आणि आयोजनाबद्दल दोन शब्द बॅटिंग करताना प्रथम आम्ही फिफ्टी प्लसच धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन तर खूप छान आहे आणि अशा आयोजनामध्ये आम्ही प्रथमच खेळत आहोत तिथे या बदलापूर परिसरामध्ये आणि त्याचबरोबर आम्हाला इथे खेळण्यासाठी मयूरदा आणि प्रत्येकदानी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद आम्हा पूर्ण ग्रामस्थांचे कळम ग्रामस्थांचे कारण की त्यांनी दिलेल्या सपोर्टमुळे आम्ही ही स्पर्धा खेळत आहोत त्याचबरोबर आमचे टीमसाठी आर्थिक सहकार्य केले त्याचबरोबर नंदू धुले दादा बदे असतील त्याचबरोबर जगदीश भूषण भूषणागिवले संतोष राऊत यांच्या आर्थिक सहकार्यामुळे आज आम्ही स्पर्धा खेळत आहोत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सो विश्व लक फॉर दी मॅच सगळ्यांचं करत आपण स्वागत आपटीच्या कॅप्टन आपल्या सोबत तू टॉस जिंकला असता तर कदाचित निर्णय जो हवा होता कदाचित तुला पण बॅटिंग करायची होती पाच वरची मॅच आहे आता फिल्डिंग करायची आहे प्लॅन बी वरती तुम्हाला फोकस आहे काय म्हणशील आयोजनाबद्दल आज जे आयोजन आपण पाहता बदलापुरात जगन्नाथ क्रीडा संकुल एक वेगळ्या वैभवानं सजलाय तुम्ही कोणत्या दृष्टिकोना पाहता इंटरनॅशनल असा ग्राउंड आहे खूप छान आहे मजा येईल खेळायला सो बसस्टॉप लक इंटरनॅशनल लेव्हल क्रिकेट देखील पाहायला मिळावं या शुभेच्छा आपण देऊ आपटीचे कॅप्टन गोपाल आपल्यासोबत होते टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला अगदी अतिशय सुंदर दोन्ही कॅप्टनचं बनोगत होतं पहिला सामना मैदानावरती आपण पाहतो आहे कासगावच्या गोलंदाजीतली ताकद करण लहानेचं पुनरागमन झाल्यानंतर मिताली लेवन कासगाव जो बारामशेठ कांबरे यांनी पुरस्कृत केला आहे तो काय करू शकतो गोलंदाजीमध्ये त्यांनी दाखवला लिटिल स्टारला छोट्या टोटलवरती त्यांनी थांबवलं आहे मग त्या लिटिल स्टार हे जरी नाव लिटिल स्टार असलं हे सगळे मोठे सितार आहेत बॉल पडद्यावरचे तर आज त्यांना मोठा संघर्ष देखील करायचा आहे पाहत त्र एकत्र स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक जवळयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूयात आपण पुन्हा एकदा आपले समालोचक मित्र रायगड रोहिजनचे मजिंद्र पाटील सरांना इट्स ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू थँक्यू ओमकार थँक्यू संदीप सर वक्रतोंड महाकाज सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्नम करू मदे व सर्व कार्य सुसर्वदा घरा नमान करून महाराष्ट्र आराध्यावर राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवाशी जगन्नाथ दादा यांना आम्ही या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतो आहे पिसेकरी बंधूच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय आणि आज आपण मात्र तिसऱ्या दिवसामध्ये जे प्रेक्षक आताच आम्हाला युट्यूबला जॉईन झाले आहेत स्वागत आहे तुमचं कुठेही जाऊ नका पात्रा आज मात्र मोठा पूल तुमच्यासमोर मी घेऊन येतोय दोन पुलच्या माध्यमात स्पर्धा आपण पाहणार आहोत यात ऑफसाईडला चेडू गेला आहे स्ट्रॉंग अपीलमध्ये पंचानं सांगितलं इट्स अ लेग बायच चांगली कामगिरी आली पंचांची एकंदरीत ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये आज देखील आम्हाला जे पी पॅनलचे मिस्टर हेमंत शेट्टी सर जॉईन झाले आहेत योगेश शिंदेकर सर आमचे जॉईन झाले आहेत योगेश शिंदेकर एक चांगले समालोचक देखील आहेत चांगले पंच देखील आहेत आणि खूप नॉलेज आहे त्यांना क्रिकेटचं त्यानंतर आमचे इरामन हॅरी ते देखील आम्हाला जॉईन झाले आहेत आणि महेंद्र भवार सर आम्हाला आज जॉईन झालेत मानकोलीला आम्हाला ते जॉईन झाले होते मागच्या कबीर स्मृती शिक्षकामध्ये त्यांचा बदला नगरमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो सव्वीस वर्षाचा भरपूर मोठा संदीप पाडी सर आम्हाला जॉईन झालेत त्यांचा आपण करूया वेलकम बदलापूर मध्ये वेलकम सर वेलकम टू बदलापूर खाली राहिला चेडू कट केलाय वाट शॉर्ट चेडू ट्रॅव्हल झाल्या स्वर्गवाची जगन्नाथ मध्ये चषक दोन हजार चोवीस एक्झॅक्टली कव्हर पॉइंटला चेडू गेलाय आणि कव्हर करतो दोन धाबा तीन धाबा दोनला तीनमध्ये कन्वर्ट केलं आणि चांगली टोटलला समोर तेहतीस धाबांचं लक्ष आहे कमी टोटल आहे त्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर आपण सामना जिंकू शकतो हा ॲटिट्यूडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे फलंदाज नितेश लाबड पाहतो आहे आणि जयेश लाबड पाहतोय नॉन स्टाकेला सुशील गोलंदी करत असताना चांगला स्पर्धा चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि सकाळचं वातावरण अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरण आहे ही स्पर्धा आज पहिल्या सामन्यातला आपण हा मनोरंजन सामना पाहतो अकरा वाजून सतरा फ्लिप करत असताना एकच धाव मिळणार शंका नाहीये लॉंग आपला चांगला बॅकअप आहे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने धारूल सगळं उतरलंय मैदानावरती ओंकार स्वागत आहे तुमचं जॉईंट होतील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये ते तीस धामाचं लक्ष मैदानावरती बदलापूरच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव या स्पर्धेतील एक मालिकेवरची बाईक देखील ज्याच्या नावावरती आहे तेजस ठाकरे आपल्यासोबत जोडला गेला वेलकम दादा स्वागत आहे आपलं तर आपल्याला विनंती आहे या पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती आणि ज्यावेळी ही स्पर्धा झाली आवर्जून स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केला जातो कारण या स्पर्धेतील मालिकेवरची एक बाईक तेजस ठाकरे अर्थातच ते टँगो त्याच्या नावावरती देखील ज्येष्ठ चांगला खेळ राहिला पाच सांगा कुठल्या मधल्या होती त्याला एकने साथ देतो कारण कोणतीही धडपण नाही आहे पहिल्या चिंते डॉट नंतर एल बी म्हणजे लेगायच्या मध्ये दर्सिकाला आकार आला एकोण दसकाड पाहत होते सात गुड बॉलिंग एकोण आम्ही फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर लवली शॉट अप्रतिम मनगडे जातीचा वापर चेंडूला फक्त दिशा दिली लोक आपला तिथे सिंगल मिळेल योगेश चेंडूला दुसऱ्यांदा बॅकअप देत असताना षटकाचे होते सांगता आणि एका षटकाचे अगदी अल्हादायक प्रसन्न वातावरण कारण सूर्य हळूहळू वरती येत असताना सोन्याची सोनेरी किरण लक्क प्रकाशपण पाहतोय आणि चौदा स्टँड ओमकार आमचे मंडप डेकोरेटर्स जिकडे कुठे असाल आपण त्वरित आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आमचे मंडप डेकोरेटर्स जी आमची टीम आहे त्यांच्या ऑफिशियल प्रतिनिधीला विनंती आहे की आपण आमच्या कॉमेंटी बॉक्समध्ये मित्रांनो संपर्क साधायचा आहे टार्गेट छोटाला आहे बट पाहूयात किती फाईट दिली जाईल काल आपण पाहिला स्पर्धेतील कॉलिफायर जो मॅच होती स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान आई देवी बडू नवघर वसेस आई गावदेवी देवी बारा तेरा नगाव पाच षटकं एकतीसचं लक्ष होतं आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती अंतिम चौथ्या तिसऱ्या बॉलपर्यंत संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता या पाहूयात येथे धारोळ कशाप्रकारे फाईट करते पुन्हा एकदा आवाज ऐकूयात एक आपण मचिंद्र पाटील सरांचा आज थोडाच वेळात एक शेर शहरांना अंदाज बाबू शाह आपल्याला जोडले जातील समीर सोमणे यांचं आगमन होईल आणि त्या सोबतीनं संदीपजी पाटील आपल्यासोबत आहेत राऊंड द विकेट सॉफ्ट बाटन बाडनपाटमध्ये ड्राईव्ह केलं या ऐकूयात आवाज पुन्हा एकदा मचिंद्र पाटील सरांचा येस yes, ओमकार जेव्हा धारवल संघानं फलंदाजी केली त्यावेळी सुरुवातीला सुरुवातीला पिवणमध्ये फक्त एकच धाव होती आणि ज्यावेळी त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली त्यावेळी मध्ये गणेश खासगाव संघानं खूप संयमानं फलंदाजी केली कारण एकही मोठा फटका अजून दाखवला नाही आहे सिंगल डबाला प्राधान्य दिला माहिती आहे खेळपट्टी लेदर आहे सकाळचं दवबिंदूचं वातावरण आहे चेंडू टेक ऑफ होत नाही आहे कारण मगाशी धारुल संघाचा अंदाज त्यांना पूर्ण बांधला आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून असं सगळं उतरलाय मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आठ डबा या षटकामध्ये एक धा एकोण सात चेंडूचा खेळ संपला आहे नऊ धाबाद तेतीस धाबांचा पाठलाग करतो आहे कासगाव संघ यामध्ये चांगला फटका बिलकुल जबरदस्त फलंदाजी जे तुम्हाला या तुम्हाला पाहायला लेग ग्लान्स के ले केल्या चेंडूला आणि सुनीत चेंडूला बॅकअप दे किंवा बॅकपासले रिझनमध्ये एक्झॅक्टली पंचांच्या मागे आणि कळते दोन धावा ही चांगली स्ट्रॅटेजी ओमकार कारण तुम्हाला चौकार शटकर येत नसतील किंवा त्याची आवश्यकता नसेल तर सिंगल डबलला क्रिकेटची जी लाईफ लाईन संबोधली जाते जसं मुंबईची लाईफ लाईन रेल्वे ट्रेन ज्याला संबोधलं बोलतो म्हणतो आपण आणि त्या पद्धतीनं क्रिकेटची लाईफ आहे सिंगल डबल आणि चांगलं यावेळी मात्र एक दोघांचा साथींना मात्र दोघांच्या फलंदाजी चांगली आहे आणि सिंगल मध्ये संख्याला आकार देत यामध्ये स्पर्धेमध्ये जिंकण्याचा द्यास पाहायला मिळतो कासगाव संघाच्या माध्यमातून ओमकार बोल विकेट्स मैदानावरती गरजेच्यात आणि जर रन्स अशा प्रकारे ऑन झाले स्कोरबोर्ड वरती तर मिताली इलेवन कासगाव एक स्ट्रॉंग झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळत सिंगल डबल्स येतात स्कोर ऑन धावफलकावरती धावा कुणाला मला माहिती देत असताना स्कोर झाला बारा टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहता ते तीस धावायचं इथे लाईन चांगली आहे टप्पा पडला आहे खाली राहिला इश्टी रक्षकाच्या हातामध्ये चालला आहे हेच डॉटबॉलचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल ते म्हणजेच टीम लिटिल स्टार मोर्या इलेवन धारोळला ओमकर एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन की सकाळचं सत्र आणि रात्रीचं सत्र हे सारखे तुम्हाला पाहायला मिळतात चेडू खाली रात्र आपण पाहत असतो ऑन साइडला वॉटर शॉट लावला चेंडू जितेंद्र चेंडू खाली आणि चांगला विकेट एक्झॅक्टली पंचांच्या लाईन मध्ये आणि पहिला धक्का मैदानावर हॅलो शेक बारा या दास पहिला धक्का रिप्ले फ्रॉम साईड अँगल बाय टेन्स की डॉट इंच वळवलं होतं ताकदीचं कमी वापर जज करत असताना चांगला झल टिपलाय तिथं आणि पहिला धक्का दिलाय ओमकार दारू संघाचा आपण जर ड्रेस कोड पाहिला तर आपल्या बाजूला अकॅडमी आहे कारण आपण नेहमी बघत असतो तिथे प्रॅक्टिस सुरू जे आपण ल टेनिस टेस्ट क्रिकेटमध्ये आपण जो कोड पाहतो ना जो व्हाईट अँड व्हाईट असतो तो व्हाईट अँड ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतो धारू संघाच्या माध्यमातून आणि मला आठवते ज्यावेळी बदलापूरला दोन हजार चौदामध्ये मी आलो हिंदू हृदय साम्राज चषक दोन हजार चौ चौदामध्ये जोयलेची स्पर्धा मंगेशदादांच्या माध्यमातून तेव्हा मी या धारुळ संघाला बघितलं होतं एक आदिवासी संघ आपण पाहिला आणि त्या संघाचं सर्वात जास्त मला काय आवडलं असेल मी आजही त्याचा उल्लेख करतो च दहा वर्षानंतर देखील त्यांचं जे क्षेत्रक्षण आहे ते मला फार आवडतं कारण हे क्षेत्रक्षण मी कुठेच पाहिलं नाही आत्तापर्यंत ऑन साईडला पुन्हा एकदा एवढी केला केलाय चेंडू जज करेल बॅकवर्ड्स केले जसा शॉर्ट लेगला चेंडू येतोय आणि कळवतो फक्त एका जादा पालकावरती क्रिकेट मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आठ डबा या षटकामध्ये पाच डबा पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद नाही आहे या षटकामध्ये एक गडी बाद झाली आहे पहिल्या षटकामध्ये एकही वाईट नो नाही आहे या षटकामध्ये गेले एक वाईट नाही आहे डिसिप्लिंगची पाणी मिळाली आणि क्रिकेटचा दर्जा पहिल्या सामन्यामध्ये या दोन्ही संघ चांगल्या पद्धतीनं उंचावताना तुम्हाला पाहणी मिळतोय तेरा धाबा एक बाधी पण पाहतोय दोन षटकांची सांगता झाली उर्वरित समीकर मात्र अठरा चेंडू आणि वीस धाबाची हे ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे जे रॉणी यांच्या माध्यमातन पूर्ण जगात षटक चांगले राहिले तर पाच धाबाई गडी देखील त्यांनी बाद केल्या मैदानावरती आमचे योगेश का सातत्यानं आम्हाला माहिती देत असताना स्वागत आहे तुमचं देखील धावल टीमनं निश्चित स्वर्गीय रतनबा पाटील स्मिषकामध्ये दे देखील चांगली कामगिरी केली के होती आणि त्या संघाचा एक आपण उल्लेख करूया या षटकानंतर तेरा धाबाद पालकावरती काल विनोद दन देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली रात्रीच्या वातावरणामध्ये ओर द विकेट लवली शॉट याला ड्राईव्ह करायचं तर चेंडू चेंडू ट्रॅव्हल झाले होतो एक्झॅक्टली याली मात्र जातो तो पॉईंटला कवर करत होते दो एक सिंगल दोन धाब्याचा माणस होतो मध्ये मा थ्रो अचूक आला आहे यावेळी विकेटकीपर एंडला आपण बहुतांशी वेळेला आता पाहतोय ना क्रिकेट किती बदलले बघा ज्यावेळी इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपण पाहतो असतो की थ्रो एक्झॅक्टली विकेटकीपर एंडला जास्त दिलं होतं कारण असतं कारण तिथे शॉर्ट फायन आणि शॉर्ट मॅन बॅकअप देण्यासाठी सज्ज असतं आणि चित्र सातत्याने आपण पाहतो की सध्या ग्रामीणच्या माध्यमात देखील एक्झॅक्टली थ्रो हा विकेट किपर एंडला दिला जातो म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेट जे डेव्हलप आहे जे विकसित झाले ना ते खरोखरच उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल या शंका नाही आहे चौदा धाबा कट करण्याचा प्रयत्न गुड डिलिव्हरी चेंडूची लेन लाईन पेस पिचिंग अॅक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन अँड व्हॅरेशन तुम्हाला पाहायला मिळेल कारण मागचा चेंडू खाली ठेवला आता मध्ये चेंडूला पुन्हा एकदा उचली दिली ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडू पीच करत असताना चांगली पिचिंग होती इम्पॅक्ट देखील चांगला होता आणि धावसाक्याला आकार नाही आहे चौदा एदाच आपण पाहतोय एक गडी बाद रिवासचा प्रयत्न आणि फलंदाज बाद आणि या मात्र कोणताही कोणतीही जोखीम स्वीकार नाही चेंडू एक्झॅक्टली चांगला फेकलाय आणि फायद्या बाद केलाय दुसरा धक्का माझ्या होती विकेट नंबर वरती दोन धक्के ओमकार काय म्हणशील कारण काल आपण सामना बघितला शेवटचा सामना पण सांगतील की या षटकानंतर पाणी आपण रिंगबेस करणार आहोत ओमकार काय म्हणशील तेतीस धावांचं लक्ष आहे पहिल्या षटकामध्ये आले आठ डबा या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आले पाच डबा आता गडी बाजले ते दोन आणि समीकरण आता पंधरा चेंडू एकोणावीस सामानची गरज आहे ओमकार नक्कीच अगदी अजून पाहता मॅच ऑन शेवटचा अंतिम बॉल जोपर्यंत मैदानावरती टाकला जात नाही शेवटची रन बनत नाही तोपर्यंत प्रडिक्शन जिकडे फळ आहे ना असा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून म्हटलं जातं सातत्यानं मेहनत करत राहा एक ना एक दिवस मेहनत रंग घेणार आणि आज ती मेहनत मैदानावरती करताना मिताली रमन कासगावला दुसऱ्या बाजूला लिटिल स्टार धारोळला मैदानावरती आपण पाहता कारण एक वाक्य फार सुंदर आहे हुही नाही मिळती राही को मंजिल एक जुनुसं दिलमय जगाना पडता पुच्या चिडिओस कॅस बना या आशियाना बोले तीन का तीन का उठाना पडताय जसं दारुळं धावा थेंबे थेंबे साचवलं बट जर असेच डॉटबॉलचं पर्सेंटेज वाढत गेलं याच रन्स कोरकाडवरती मोठ्या वाटू लागतील ला, आणि सध्या तेज झालं जे मॅच लेस दॅन रनअप बॉल होती आता तिकडे एकोणावीसची गरज आहे बॉल शिल्लक आहेत पंधरा हो oh, मजा येईल प्रश्नच नाही आहे आणि ओमकर मी मगाशी उल्लेख केला होता या धारोल संघानं दोन हजार अठराला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती पुणेचा संघ होता मृत्यूजन एलिव्हन हा संघ ओपनच्या माध्यमात खेळला होता आणि त्या संघाला दोन हजार अठरामध्ये ओपनच्या संघाला धारोल संघानं पराभूत केलं होतं तो संघ आपण पाहतोय जिद्द चिकाडे भरला स्ट्रॉंग अपेल मध्ये पंचानं सांगितलं इट्स ऍब्सुल्युटली नॉट डॉट पंचसंघ कोणी असताना लेग बाय चे चांगला, सामने, चांगला सामने। मते, मते चा सामना आहे चांगला सामना आहे मी मगाशी देखील आवर्जून उल्लेख केला होता की धारो संघाला मी प्रथम दोन हजार चौदा मध्ये बदलापूरमध्ये पाहिलं आदिवासी संघामध्ये पाहिला आणि या संघाच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्याच्या दर्जा उंचा तुम्हाला पाहायला मिळालाय जिद्दी चिकाटानं भरलेला संघ शेवटच्या श्वासापर्यंत ऑस्ट्रेलियन टाय स्टाईल लढणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सामना रंगात येतोय मनावरती होती एनआर चेंडू चौदा आणि घरती अठरा धावांची ते तस आव्हान मात्र मोठं बनवलं मध्ये होते गुड बॉलिंग सुशील याने चेंडूला स्क्वेअर कट केलाय खूप चांगले शेवटच्या मोहिनी चेंडूचा वेट अँड वॉच केला चेंडूला फक्त याली स्क्वेअर कट करत असताना येस निश्चित माफ स्क्वेअर ड्राईव्ह केला होता चेंडूला दोन धावा मिळतील मैदान होती चांगली रन मिळतील विकेट दोन संख्येनं दर्शकाला आकारेल कोणाला मला सांगतील एकोण धावा धाबा कधी सतरा दोन बास येते आपण पाहतोय खतरा अजूनही टल्ला नाही ओमकार दोन हजार अठरा ला जेव्हा धारोळ स्वर्गी रतनबा पाडली स्मृती चषकामध्ये आली ती टीम खेळणार जिंकणार तो सगळा पुढचा भाग होता आता ज्यावी स्वर्गीय रतनबा पाडलेसमधील चषकामध्ये स्वतः स्पर्धेचे आयोजक विनोद दादा यांनी या टीमला संधी दिली तोच खऱ्या अर्थानं धारोळच्या क्रिकेटचा सगळ्यात मोठा इतिहास होता आणि मृत्यूंजय पुणे म्हटलं ना की टेनिसबॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत प्रोफेशनल व्यावसायिक टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिला या ऋषी सरांचा संघ आहे जो सातत्यानं पुणे विभागातील क्रिकेट गाजवत असतो रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या विभागामध्ये मृत्यूंजय ने पुणेला नेहमीच सर्रासपणे आपण खेळताना पाहता आणि त्या टीमला ज्यावेळी या संघांना पराभवाचा धक्का दिला जसं मजिंद्र सरांचं आपण आता नुकतंच ते, ते मनोगत ऐकलं तो एक इतिहास होता क्रिकेटच्या पटलावरचा जवळत आपण मॅचमध्ये मा आदरणीय धनंजय बैकर कासगाव यांच्या ठिकाणी शुभागमा झाला तर त्यांना विनंती आहे या आपण मंचावरती कुणाला मला माहिती देतो षटके संपुलियत मैदानावरती तीन रन्स स्कोर कार्डवरती तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर अठरा जिंकण्यासाठी करायच्यात येणारे बारा बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही पंधरा रनची गरज आहे वडा मॅच अठराला विकेट डोनत सगळ्यात मग तो स्ट्रॉंग झोन का अजून आठ विकेट हातात मिताली लवन आपण पाहताय कासगावच्या आदरणीय बदलापूरच्या विकासातील अजून एक मोठं नाव सन्माननीय बारामशेठ कामरी त्यांनी पुरस्कृत केलेली टीम सध्या इन ॲक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड मॅच कुठे जाती आहे कारण म्हटलं जाता ना रख हौसला ओ मंजर बी आएगा पासे के पास चलकर समंदर बी आहे गाथक्या ना बटा मंजिल के मुसाफिर तुझे तेरी मंजिल भी और जीत का मजा भी आएगा काही ऑनलाईन प्रेक्षक ज्यांनी तेत्तीस रन झाल्यानंतर आपलं यूट्यूब कुठेतरी बंद केलं असेल के की आता सकाळचा मस्तपैकी ब्रेकफास्ट करू चाय घेऊ त्यानंतर सेकंड मॅच पाहू तर तुम्ही आज सगळ्यात मोठी मिस्टेक केली आहे या परत कारण मैदानावरती धारोळ बनवलाय सामना तीस टी दुखते तीसचं टार्गेट समीकरण मैदानावरती उरलंय बारा बॉल पंधरा धावेची गरज मॅच बरोबरीच सुटली सुपर ओव्हर खेळली जाईल पुढची मॅच दोन्ही टीम एंट्री गेट लगेच आत या चौथं षटक समण्याआधी दोन्ही टीम कॉमेंट्री बॉक्स समोर करून रेडी असेल जी टीम नसेल त्यांना जो निर्णय तो मान्य करावा लागेल आणि ऑन ग्राउंड मैदानावरती तुम्हाला मॅच फिनिश झाल्यानंतर लगेच उतरायचं तर लक्षात असू द्या नेक्स्ट मॅच खेळणारा दोन्ही टीमचं जितेंद्र शेड खेळत असताना बारा चेंडू पंधरा माझी गरज ऑन साईडला चेडू खेळचला आहे चेडू टावा चढतोय एक्झॅक्टली मिडू गेला वेगळा चेंडू आलाय एकच वाटत्रो ब्युटिफुल थ्रो आणि याचीच ओमकार मी चर्चा केली होती मगाची की या संघाचं क्षेत्रक्षण मला फार आवडतं आणि एकमेव संघ आपण पाहतोय दारोळ संघ आदिवासी परिसरातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय सामन्यामध्ये कुठेही जाऊ नका पात्र चांगलं वक्तव्य केलं ओमकार की तेतीस जाबा झाल्यानंतर असं वाटलं की माउंडर ऑफ करावा आणि आपण पुढचा सामना बघावा मात्र नाही आहे सामना रंगलाय मैदानावरती येणारे चेंडू अकरा आणि गदीत चौदा जाबांचे पहिला सामना गरमागरम मैदानावरती ओ या मात्र फक्त छेवटी ड्राईव्ह करत असताना चांगला कबड्डीचा फटका दाखवला शेती पुढे सरकला फार बेगाने एकदा पुढे गेले दोन बॅच मानस आणि त्यामध्ये मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलाय कासगाव संघानं त्यांनाही माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये सिंगल डबलला सामना जिंकू शकतोय सामना त्यांच्या दृष्टिक्षेपात आलाय आणि सामना वळतोय मध्यावरती सामना आता कलाटणी घेतोय आणि सकाळच्या अल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये पक्षी हवेमध्ये संच करत असताना सूर्य हळूहळू वर येत असताना सूर्याची लख्ख किरणे मध्ये ते आपण पाहतोय आणि अशा शांत वातावरणामध्ये अल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये रंगतो हा पहिलाच सामना मैदानावरती येणारे चेंडू दहा आणि गरज असताना त्याचा मात्र तेरा बारा धाबांची फाईट सामना ऑन साइड वलावला चेंडू ट्रॅव्हल झाला लाँग लेग ला जज करतोय मात्र नाहीये शेबादच्या उमेदला जेल सोडलाय अजयने मिस्टेक केली मी म्हणेन चूक केली अजयनं न कर ह्या अजयनं जेल टिपायला होता जेल फार महत्वाचा होता समीकर वेगानं बदलणार नऊ चुंडू आणि घरी ते दादा बांची रिप्ले फ्रॉम साईड अँगल बाय टेन्स के, के डॉट एन शेबाच्या उमेद जेल सोडलाय आणि हा ही मिस्टेक झाली होती काल देखील असा सामना आपण पाहिला शेवटच्या मुंबईला चुका झाल्यात आणि सामना गमावा लागतो तुम्हाला कारण ओमकार तो सामना फार गरम बनवला होता एक तीस धाबा असताना असताना नागावसागर तो झेल सोडला शेवटच्या षटकामध्ये तिथे दोन दाबा आल्या आणि तो सामना सोडावा लागला होता मजा आली होती सामन्यामध्ये नऊ चेंडू दादाबा ए लेटकट केला होता उशीरा बॅटचा फेस ओपन केला चंडूची ची फेका फेके एक धाव निश्चित मिळणार आणि सामना आता शेवटच्या मुंबईत अंगा येतोय आठ चेंडू आणि गरज येते नऊ दाबांची वाटत मॅच येस निश्चित मी मगाशी देखील म्हटलं होतं की बदलापूर परिसरामध्ये जेवढे संघ येतात ते धारोळ संघाचा आदर्श घेतात क्षेत्रक्षणाच्या माध्यमातलं आणि त्याच धारोळ संघाना झेल सोडलाय त्यामुळे कुठेतरी का होईना पण हरकत नाहीये झालं गेलं गंगेला मिळालं रात गाई बात गई छोडो कलकी कल बात दे कलकी बात पुराणी नही उम के साथ फिर एक बार नई कहाणी हम के लिए तयार होंगे घे उडान उडाण के लिए बिलकुल तयार होऊ घे मजा येईल सामन्यामध्ये आठ चेंडू नव दाबा शेबाच्या टप्प्यात सामना येतोय आणि हे सडक कसं फेकलं जाईल त्यामुळे सामन्याला मात्र कलाट नाही येते आठ चेंडू दाबा श्वास रोखणारा सामना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि त्यामध्ये रंगला सामना पूल केलाय पुण्याच्या जज करतोय त्याच्याच डोक्यामध्ये चेडू फ्लाय केलाय विशालच्या डोक्यामध्ये चेडू फ्लाय केलाय आणि हा षटकार सामन्याला कलाटेला ठरलाय दॅट्स बिग शॉट झेल सोडला नसता तर ही स्ट्राईक चेंज झाली नसती स्ट्राईक चेंज झाली असते षटकार आला नसता खूप काही गोष्टी असतात मित्रांनो एक चुकी जर केली तर स्पर्धेत अस्तित्वात संपुष्ट येऊ शकतो सात चेंडू तीन दाबा फायनल याने मात्र खेळल्या काढला चेंडू कॅबन ऑन दिस इज अ गुड फिनिश वॉट अ ग्रेट फिनिश फ्रॉम करनला वॉट अ मॅग्निबिसन फिनिश आणि मागच्या दोन षटका चेंडू मध्ये दोन षटकार मारून सामना फिनिश केलाय येस जबरदस्त बॅटिंग निश्चित ही हा विजय आहे त्या कासगाव संघाचा कारण त्याचा संघ एकत्र खेळताना आम्हालाही पाहून आनंद झाला आणि खरोखरचा आम्ही आभार व्यक्त करते ग्रामस्थ माळे खासगावचे त्यांना संघ एकत्रित केला कारण क्रिकेटमध्ये के आपण क्रिकेट जे खेळतो ते फक्त गावासाठी नावासाठी प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि तो गौरव इथे प्राप्त केलाय आहे आर फंटास्टिक फिनिश खूप चांगला फिनिश केलाय करणचं मी कौतुकाला विसरणार नाही आहे सात चोरीमध्ये अठरा धावा कुठल्यात समीरचा जेल सोडला स्ट्राईक करणला मिळाली करण तो पुलचा षटकार मारलाय नंतर त्याने लोका चोडकर षटकार मारून सामना आपल्या स्टाईलला फिनिश केलाय आणि धारोल संघाला एक जेल महागात पडलाय आणि त्यामुळे सामना सोडावा लागला की काय बघू शक अक्षर रिप्लेच्या माध्यमात चेडू उंच उंच आणि बघा वाटतं सेलिब्रेशन फ्रॉम करण लहाणे येस yes, मॅन ऑफ द मॅच अवट गोस्ट टू ओमकर तिथे जॉईंट होतील करण लहाणे आठ चेंडूंचा वापर करतो एकोणावीस ढाबा कुठल्यात आणि षटक त्याने दोन फेकली आणि आठ ढाबा देत त्याने दोन गडी बाद केलेत व्हॉट अ मॅग्निफिसंट प्लेअर ऑफ वर्ल्ड आडलक धारोल संघ हाड लग माझ्या आवडीचा संघ आहे धारोल संघ कारण संघाचं क्षेत्रक्षण मला फार आवडतं हार्ड हार्डलक धारोल टीम बट गुड फाईट तीस तीसवरती साबण बनवला होता या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आमचे चॉकलेट बाय ओके